नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? खूप दिवस झाले आपल्या चॅनलवर आपला ब्लॉग आला नव्हता, कारण मी काही गोष्टींमध्ये बिझी होतो, त्यामुळे मला यूट्यूबच्या या ब्लॉगिंगमध्ये काही टाईम देता आला नाही. पण आज मी वेळ काढून आलो आहे माझ्या आईच्या गावी, जे आहे सावंतवाडी आरंदामध्ये. तर आता गावामध्ये आल्यानंतर इथे काही खूप चांगल्या गोष्टी आहेत आणि बघण्यासारख्या आहेत. त्यातली एक गोष्ट बघण्यासारखी आहे, ती म्हणजे यशवंतगड. चला मग आता पण जास्त वेळ न घालवता जाऊया यशवंतगडावर. तर मंडळी, आता आपण पोहोचलो या गडाच्या बेस व्हिलेज मध्ये. या बेस व्हिलेजचं नाव आहे रेडी. रेडी हे गाव महाराष्ट्र गोवा बॉर्डरच्या मध्ये येतं. आणि आता आपण आलो आहोत या गडाच्या मागच्या प्रवेशद्वाराच्या इथे, जे मागे तुम्ही माझ्या बघू शकाल. तर चला मग. तर मंडळी, या गडामध्ये प्रवेश केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला भेटतं ते म्हणजे गणपती बाप्पाचं मंदिर. या गणपती बाप्पाचं खासियत म्हणजे काय आहे की हा गणपती पूर्णपणे खडकामध्ये आहे आणि तुम्ही बघाल तर फक्त दोनच हात आहेत. आणि या गणपतीची साईज आहे 3 फूट. आणि ह्यापेक्षा पण एक मोठा गणपती जो रेडी गावामध्ये आहे, पांडवकालीन आहे, तसाच एक सेम गणपती रेडी गावात आपल्याला बघायला भेटेल. तर आपण तिकडे पण जाणार आहोत. आता बघूया आपल्याला इकडे काय काय अजून बघायला. आपण या गडाच्या तिसऱ्या दरवाजाच्या जवळ आहोत. एकूण या गडामध्ये 5 दरवाजे आहेत, त्यातला हा तिसरा दरवाजा. आता आपण पुढे जाऊया, बघूया आपल्याला अजून काय काय बघायला भेटतंय. तर आता आपण या गडाच्या आतल्या बाजूला आल्यानंतर पहिले आपल्याला भेटतं हे भवानी मंदिर. नादुरुस्तीकरणामुळे या आता मंदिरात काही नाहीये, पण एक गोष्ट चांगली आहे ती म्हणजे या गडाचा आता पुनर्विकास होत आहे आणि संपूर्णपणे नवीन बांधण्यात येणार आहे. भवानी मंदिर बघितल्यानंतर आपण जेव्हा पुढे येतो ते आपल्याला पहिले भेटतं हे बालेकिल्ला. या गडाचा मुख्य भाग आहे.
आता मी उभा आहे या गडाच्या बुरुजावरती आणि या बुरुजावरून जे दृश्य दिसत खरंच एक असं सुंदर दृश्य आपल्याला बघायला भेटते. या गडाची जी तटबंदी आहे तिकडनं जे दृश्य दिसत काय सांगू तुम्हाला, एक नंबर असं आहे आणि लांब पर्यंत नजर जाऊ शकते. संपूर्ण गड फिरून झाल्यानंतर आता आपण जाणार आहोत मगाशी तुम्हाला जे मी गणपतीचं मंदिर दाखवलं जे गडामध्ये होतं तसा सेम गणपती इथे आहे रेडी गावामध्ये. तर चला मग आपण आता जाऊया त्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला. मंडळी, या मंदिराचा इतिहास काय आहे हे तुम्ही इथे आता वाचू शकाल. व्हिडिओ पॉज करा आणि संपूर्ण माहिती वाचा. तर मंडळी आता आपण या रेडीच्या गणपतीचं दर्शन घेतलं आहे. या गणपतीचं वैशिष्ट्य असं आहे की या गणपतीला दोनच हात आहेत, हे जे सहजा कुठे आपल्याला बघायला भेटत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अष्टविनायक यात्रा केल्यानंतर खूप सारी लोक या गणपतीला भेट देतात आणि दर्शन घेतात. आज आपण बघितलं यशवंतगड आणि रेडी गावामधला हा मानाचा गणपती. तर रेडी गावामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत बघण्यासारख्या, पण आपल्याकडे थोडासा आज वेळ कमी आहे. तर पुढच्या टायमाला आपण नक्की बघू. तर आजचा हा ब्लॉग मी इथेच संपवतो. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला, कारण खूप साऱ्या अशा चांगल्या गोष्टी मी परत तुमच्यासाठी घेऊन येईल. तर चला मग भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.